वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून एकाच आठवड्यात तीन घटना घडल्यात यात दोन घटना दिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या सर्व घटना सीसीटीव्ही झाल्यात महालगाव येथे शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन महिला साडी खरेदीसाठी ओमसाई साडी सेंटर दुकानात आल्या आणि अनेक साड्या बघण्यासाठी समोर ठेवल्या असता त्यातील दोन हजार दोनशे रुपये किमतीच्या सहा पैठणी साड्या सातशे रुपये किमतीच्या पाच साड्या अंदाजे एकूण माल चोरून एका महिलेस हात पकडले असल्याचे दुकानदार यांनी सांगितले ग्राहक बनून आलेल्या महिला चोर असल्याचे मालकाच्या लक्षात आल्यावर मालकाने त्यांना हटकवले असता एका महिलेकडून तीन साड्या हस्तगत केल्या परंतु तोपर्यंत दुसरी साथीदार महिला पंधरा हजार किमतीच्या साड्या घेऊन झाली सदर घटना सीसीटीव्हीत कैद जाली है, या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले तरी दुकानदार रजनीकांत नजन यांनी सर्व व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले या अगोदर जिल्हा बँकेत खाते उघडण्यासाठी आलेल्या एका महिलेचा मोबाईल चोरी केला आहे तर गंगापूर वैजापूर रोडवरील एचपी पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी दगडफेक झाली होती हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद आहे तरी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरोडे यांनी सांगितलेत शैलेंद्र खैरमोडे एमसेन न्यूज वैजापूर